7 अगर 6 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यापासून जुन्नर शहरातल्या पहिल्या सभेतून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिवसुराज्य यात्रा ही या ठिकाणून सुरू होणार आहे. या यात्रेचं नेतृत्व डॉक्टर अमोल कोले करणार आहेत. त्याचबरोबर या पहिल्या दिवशीच्या या सभेच्या कार्यक्रमाला प्रदेशाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, पक्षाचे नेते माननीय आदित्यदादा पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर माननीय छगनजी भुजबळ साहेब आणि अन्य माननीय दिलीप कोळसे पाटील साहेब हे सर्व नेते मंडळी या यात्रेचं नेतृत्व करणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ही यात्रा पुणे जिल्ह्यातून जात असताना पहिली सभा जुन्नर येथे होईल, दुसरी सभा दुपारी खेड येथे होईल, राजगुरुनगर तिसरी सभा शिरूर येथे होईल आणि नंतरच्या काळामध्ये ही यात्रा 54 ठिकाणी साधारणतः मराठवाडा विदर्भ असा सगळा भाग करत पहिला टप्पा हा 54 मतदारसंघाचा असणार आहे आणि त्यासाठीचा सुरुवात ही 7 तारखेला या जुन्नरच्या जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळापासून याची सुरुवात ही होत आहे. या शिवसेना यात्रेच्या निमित्तानं जो जनाधार आमच्यापासून दूर गेला म्हणून तर आमच्यावरती या आम्ही विरोधात बसण्याची वेळ आली. तर तो तुटलेला जो जनाधार आहे त्या जनतेला या यात्रेच्या द्वारे सर्व मान्यवर नेते मंडळी हे असेच मेसेज देण्यासाठी देतात की जे काही आरोप आमच्यावरती केले गेले 5 वर्ष केंद्रात राज्यात सत्ता असताना नुसता चौकशीचा ससेमिरा आणि त्यातून नुसती एक चुकीच्या पद्धतीची जाहिरातबाजी आणि मीडियाच्या माध्यमातून केलेले हे आरोप प्रत्यक्ष ठोस पद्धतीनं पुरावे कुठेही तुम्हाला मिळत नाहीत आणि ते नाही तर ते मिळणार कुठे आणि यामधून जे काही वातावरण जे दूषित होत गेलं आमच्याबद्दल लोकांचे जे गैरसमज निर्माण झाले त्या गैरसमजामधून आज आमचा जनाधार तुटला म्हणून सत्ता गेली. या जनतेला आम्हाला हेच सांगायचं आहे हे फक्त चुकीच्या पद्धतीनं जाहिरातबाजीच्या माध्यमातून लोकांना जनतेला भुरळण्याचं काम करतायत. विकास सहकार आणि प्रत्येक सभे असलेला भाग हे उभा करण्याचं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्ह काम उभं करण्याची क्षमता नसलेली हे लोक आहेत. फक्त हुशारी जी आहे ती जाहिरातीमध्ये आहे आणि ती फक्त जाहिरातीची हुशारी रोजच्या या कामाला उपयोग नसते. शेवटी सैन्य हे पोटावरती चालतं, भावनेच्या आधी जाऊन चालत नाही. एक ही ज्या पद्धतीनं राजकीय पाहिली तर त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं ही आमची जनसभेची यात्रा लोकांमध्ये आम्ही जे काय आजपर्यंत काम केलं ते लोकांच्या समोर आहे. महाराष्ट्र घडवण्याचं काम या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि हा उभा केलेला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राला अजून बळकट करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचीच गरज आहे. कारण तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये किंवा सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर या महाराष्ट्राची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट काही वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. सहकार हा त्याचा बेस आहे आणि या मंडळीला सहकारामध्ये इंटरेस्ट नाही. सहकार मोडण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी कायम केलेला आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आणि माझं असं मत आहे की गावखेडी जी उभी राहिली ती सहकारात उभी राहिली. सहकाराच्या माध्यमातनं ऊस कारखाने उभे राहिले, सुद्धा उभ्या राहिल्या, पतसंस्था उभ्या राहिल्या, बँका उभ्या राहिल्या. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची जी अर्थव्यवस्था आहे शेतीची आणि शेतकऱ्यांची ग्रामीण भागाची जी अर्थव्यवस्था आहे ही संपूर्णपणे सहकारावरती उभी आहे. आणि भाजप शिवसेनेने गेल्या 5 वर्षात
सहकाराला बळकटी दिली असं तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. आता जे काही प्रकल्प उभे केले गेले अनेक वर्ष चालत असताना, केंद्रामध्ये यांनी नोटाबंदी केली, रिझर्व्ह बँकेचे सातत्याने नियम बदलत गेले, यामुळं आर्थिक क्रायसिस, आर्थिक अडचणीमध्ये संस्था आल्या, याचा बरोबर गैरफायदा घेत काँग्रेस राष्ट्रवादीची ही संस्थानं आहेत अशा पद्धतीचा आरोली टोकत ही संस्थानं खाली करणं, खाली करू अशा पद्धतीचं जनतेमध्ये भूलभलाया करण्याचं काम त्यांनी केलं. पण आता जनतेच्या हे लक्षात आलं की जर कारखाने अडचणीत आले, पतसंस्था अडचणीत आल्या, सहकारी बँका जर अडचणीत आल्या, तर आपलं कुटुंब अडचणीत येणार आहे हे ग्रामीण भागातल्या जनतेला समजलेलं आहे. शहरामध्ये शहरं का वाढली, तर शहरामध्ये जी काही डेव्हलपमेंट होत असताना पुणे मुंबईच्याच परिसरात ही डेव्हलपमेंट जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण भाजप शिवसेना नाही आहे, हे आजपर्यंत या देशात या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 55-60 वर्षाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली. आदरणीय साहेबांचं ते दूरदृष्टी म्हणा, या महाराष्ट्रातली डेव्हलपमेंट पाहायला मिळते. हिंजवडीच्या माळावरती विदुरा लवले साहेबांच्या संत तुकाराम कारखान्याचं भूमिपूजन करायला गेलेले साहेब, त्या ठिकाणी कारखान्याचं भूमिपूजन न करता दुसरीकडे आपण कारखाना करू परत निघून आले आणि त्या ठिकाणी आय टी पार्क उभारला. हे विजन 30 वर्षापूर्वी पवार साहेबांनी दाखवलेला नेता या पक्षाला आहे. आणि त्या हिंजवडीच्या आय टी पार्कमधनं आज जे पुणे शहर आणि परिसराचं जो कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो, आज ह्या सगळ्या ज्या MIDC इंडस्ट्रीज ज्या आहेत, ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आज ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रात किंवा या आपल्या पुणे आणि मुंबईच्या परिसरात आल्या किंवा इथं ते फुल झाल्यामुळून महाराष्ट्रभर पवारसाहेबांनी कोकण असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे या इंडस्ट्रीचं जाळं विणलं. या इंडस्ट्रीच्या माध्यमातून, औद्योगिकीकरणातून प्रचंड मोठा एक बदल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही अन्य राज्यामध्ये जाऊन पहा, अन्य राज्याची महाराष्ट्राची तुलना करा. भाजप शिवसेनेचं यासाठी, या महाराष्ट्र घडवण्यासाठीचं शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे असा आमचा दावा आहे. आदरणीय साहेब आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी, मग ते कधी संस्था सांभाळलेली असो, एखादी विविध कार्यकारी संस्था सांभाळलेली असो, मार्केट कमिटी असो, खरेदी विक्री संघ असो, अन्य कुठल्याही मोठ्या सहकारी संस्था असो. पवारसाहेबांच्या विकास कामाबद्दल कुणाचे दुमत नाही, पवारसाहेबांनी निश्चित महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. असं असताना सुद्धा राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार आज पवारसाहेबांना का सोडून जात आहेत? बिनीचे शिलेदार ज्याला आपण म्हणतो, त्यांना विचाराची बांधिलकी त्यांनी कधी पत्करलेली नाही. त्यांच्या तिथं स्थानिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ही माणसं पवार, आमची संघटनेची पण ती चूक आहे, मी मान्य करतो की आम्ही ही माणसं मोठी केली, संघटना मोठी करायला पाहिजे. तिथं संघटनेला दुय्यम महत्व दिलं गेलं, माणसांना जास्त महत्व दिलं गेलं, म्हणून आज ही माणसं स्वतःचं एक बोलं तयार झालं म्हणून दूर गेली. आज त्यांना त्यांना विधानसभा निवडून येऊ शकत नाही अशी त्यांची स्थिती झाली. ती का झाली तर संघटनेपासून त्यांनी फारकत घेतली म्हणून झाली. ती संघटनेला त्यांनी स्वतःच दुय्यम स्थान दिलं. आता ही संघटना दुय्यम स्थान दिल्यानंतर संघटना जर माझ्याबरोबर नसेल तर माझा कॉन्फिडन्स लूज होतो साहेब, मी निवडून येऊ शकत नाही असं माझं मन जेव्हा मला सांगायला लागतं तेव्हा मी घाबरतो. आणि 25-30 वर्ष पवारसाहेबांच्या माध्यमातून वेगवेगळी सत्ता केंद्र हातात घेतलेली, मंत्रिपद भोगलेली माणसं, आता मी निवडून येत नाही तर माझं प्रेस्टीज, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल या भीतीपोटी जी संघटना त्यांनी तिथं मोठी करायला पाहिजे होती ती त्यांनी केली नाही. ते व्यक्तिगत स्वतःचंच कुटुंब फक्त जोपासत बसते ही माणसं तुम्हाला बाहेर गेलेली दिसतात. अजूनही काही नावं भाजप शिवसेनेच्या रडारवर आहेत जे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या पदांवर आहेत, त्याबाबत काय सांगाल? आर्थिकदृष्ट्या काही सहकारात्मक काम करत असताना त्या त्या सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यांना चांगलं काम, उजवं काम करता आलं असं नाही. काही मंडळी हे काम करत असताना थोड्याशा काही त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील, पण त्या व्यक्तिगत त्यांच्याकडनं झाल्या असं नाही. तर मी मगाशी सांगितलं तसं की रिझर्व्ह बँकेचे सातत्याने बदलणारे एक विचित्र नियम आणि सगळ्याच असलेल्या एकूण शासनाच्या विचित्र धोरणामुळे, नोटाबंदीमुळं साहेब आज आर्थिक मंदीचा जो फटका बसलेला आहे, आजही कित्येक उद्योग
यातनं बाहेर येत नाहीयेत. जी लोक तिकडं चालली त्याचं कारण आहे की त्यांची आर्थिक दृष्ट्या तिथं थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही जर तिथं गेलो तर सत्ताधारी जे पक्षामध्ये गेलो तर केंद्रात आता मोदी सरकार आलंय त्यामुळे आम्ही तिथं काहीतरी आम्ही इकडं तिकडं करू त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या पक्ष स्वतःच्या अडचणी दूर करण्याकरता तिथे ते गेलेले गेलेल्या लोकांच्या मुलाखती जर तुम्ही बघितल्या तर एक जर म्हणतो साहेब माझ्या हृदयात आहे एक म्हणतो साहेबांची हवमान करत नाही एक रडून दाखवतोय अशा पद्धतीनं जाण्यात काही अर्थ नाही माझं असं म्हणणं आहे. हा हा विचार पटत नाही आणि हा विचार पटतो म्हणून मी तो विचाराच्या आधारे लढाई करा विचारात हा वैचारिक बदल नाहीये हा व्यक्तिगत स्वार्थापोटी केलेला बदल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा चालू होत आहे ही यात्रा आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला किंवा मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला एक पर्याय आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक पडझड होऊ नये म्हणून काढलेली यात्रा आहे. राष्ट्रवादीची अधिक पडझड होण्याचा प्रश्न नाही. चार लोक इकडनं तिकडं जातीलही नीट लक्षात घ्या. जनादार जो आहे जनता जी आहे जनता जनार्दन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्या जनतेला माहिती आहे आम्ही जे बोलतोय ते जनता अनुभवते. आज हा जो काही बदल भाजप सेनेच्या काळात 5 वर्षात तुम्ही बघितलं नोटाबंदीनंतर आज जी झालेली आर्थिक कुचंबणा जर बघितली व्यापार कुठला व्यवसाय कुठलंही औद्योगिकरणातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा कुठेही चालना नाही या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम नाही विशेष असा कुठलाही बदल आम्हाला दिसत नाही. 4 रस्ते केले म्हणजे काही फार मोठं त्यात काम केलं असं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची जबाबदारी जो सत्तेत बसलाय त्याचे आहेच आहे ना त्याने ते केलंच पाहिजे. पण ही माणसं उभी करण्याची गावखेडी उभी करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आमच्या नेत्यांमध्ये आहे हे जनतेला माहिती आहे. फक्त जनता त्या टी व्ही आणि तुमच्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि या असलेल्या सोशल मीडियाच्या बाबतीत त्याच्यावरती आज ती जनता भाळली जाते तिला चुकीचं मार्गदर्शन केलं जाते आणि आम्ही सगळी लोक आपापल्या कामामध्ये म्हणजे आपण कामी केलेल्या आजपर्यंतच्या कामावरती आम्ही मतं मागतोय आणि ही मंडळी वेगळ्या पद्धतीने लोकांना भुलवत आहेत. लोकांमध्ये याबद्दलचा जो गैरसमज आमच्या बद्दलचा जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याकरता म्हणून आमची ही यात्रा आहे. ते ठाकरेंनी कुठली यात्रा चालू केली अजून मुख्यमंत्र्यांची यात्रा कुठली प्रत्येक पक्ष सत्तेत येण्यासाठी काही ना काहीतरी लोकांच्या समोर जाण्याचं माध्यम उडकणार तो जातोय तर तो जात असताना तो गेला पाहिजे तरी प्रत्येकाने आपली मतं भूमिका जनतेसमोर मांडली पाहिजे त्यातलीच ही आमची भूमिका आहे. डॉक्टर अमोल कोल्हे सारखा एक उमदार नेतृत्व आज खासदार म्हणून आम्हाला लाभलेलं आहे आणि आमचे सगळे मान्यवर नेते आणि मान्य अजितदादा असतील मान्य जयंत पाटील साहेब असतील खासदार सुप्रियाताई असतील भुजबळ साहेब असतील वंश पाटील साहेब असतील हे सगळी मंडळी कुठं ना कुठं या सगळ्या यात्रेमध्ये सामील होणार आहेत आणि आपापल्या त्या सर्व क्षेत्रामध्ये जाऊन महाराष्ट्रभर हा महाराष्ट्र ढवळून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये कुणाचा यात्रा कुणी काढली म्हणून त्याला चेक देणं शेअर देणं हा त्याच्यामागचा उद्देश नाही. सरळ सरळ जाऊन सांगतो ताकाजवळ मांडणं लपवत नाही. जनाधार जो आमचा तुटला म्हणून सत्ता आमच्यापासून दूर गेली सत्ता दूर गेली त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान झालेलं आहे असा आमचा दावा आहे आणि ते आम्ही अनेक गोष्टीने सिद्ध करून दाखवू शकतो. तर मिळालेला तो तुटलेला जनाधार परत आमच्यावर बनवण्यासाठी जनतेचे आम्ही जाऊन सरळ सरळ माफी मागणार आहोत की आमचं काय चुकलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला दूर केलं पण काही आमचं चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा पण तुम्ही अभ्यास करा. तुम्ही गेल्या 50-55 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम आमची कामाची पद्धत कधी काँग्रेस राष्ट्रवादीने अशा CBI च्या या सगळ्या गोष्टीचा पोलीस यंत्रणेचा वापर माणसं खेचण्यासाठी नाही कधी केला. यंत्रणेचा दुरुपयोग होतोय दुरुपयोगच आहे. आज तुम्ही शेजारी काय बघितलं मोहितेच्या खेळमध्ये मान्य माझ्या आमदार दिलीप मांडव म्हणजे 120 सारखं इतकं अन्यायकारक कलम तुम्ही लावता कुठलाच पुरावा नाही ओढून ताडून नुसता हे सगळं राजकीय षडयंत्र आहे आणि मग अशा पद्धतीनं जर तुम्ही राजकारण करणार असाल तर हे फार काळ टिकणारं नसतं. दहशत ही आदरयुक्त असावी यांची दहशत ही भीतीयुक्त आहे भीतीयुक्त दहशतीचा शेवट हा ठरलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो उद्याची ही यात्रा आमची निघते शिवस्वराज्य यात्रा
यामधनं आदर्श स्वराज्य कसं असावं ते जे आम्ही घडून दाखवले ते छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून आम्ही हे महाराष्ट्राचं हे राज्य हे कल्याणकारी राज्य कसं होईल, सर्वसामान्य माणसांच्या साठी जर उपयोगी असणार राज्य कसं बनेल हे आधीचा प्रयत्न आमच्याकडनं जो राहिला आहे तो पूर्ण करण्यासाठी जनतेला आम्ही अभिवादन करण्यासाठी चाललो आहे. आणि जनतेला पुन्हा एकदा आमचं सांगणं आहे की आमची जरी चूक काही झाली असं तुम्हाला वाटलं असेल पण तुम्ही पहा आमच्यावरती नुसते आरोप केले गेले, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले पण एकही आरोप सिद्ध केला गेलेला नाही. हे सगळं राजकीय षडयंत्र वापरलं गेलं, एक ग्लोबल नीती वापरली गेली आणि यामधनं तुम्हाला या ठिकाणी भुलवलं गेलं म्हणून तुम्ही दूर गेलाय. प्रत्यक्षात आपलं महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, चूक सुधारा. जर काही झालं असेल चुकून आमच्या हातून जर काही आमच्याबद्दल गैरसमज झाला असेल तर आम्ही माफी मागतो, पण तो तुटलेला जनादार आहे परत जोडण्यासाठी म्हणून ही यात्रा आहे. या यात्रेचं मेन उद्दिष्ट काय तुमचं सांगितलं? ही यात्रा होणार आहे तिचं मेन उद्दिष्ट म्हणजे की विजयासाठी जी वाटचाल आहे का तुमची पुढे? स्वाभाविकपणे या महाराष्ट्रामध्ये जरी केंद्रामध्ये परत एकदा मोदीचं सरकार आलं असलं तरी जनतेला आज असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा तसंच घडेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणचं राजकारण हे वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नुसतं जाहिरातीच्या माध्यमातून आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जे नुसतं सांगितलं गेलं आहे पण प्रत्यक्ष तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सुटलेले नाही, आरक्षणाचा प्रश्न सुटला सुटला म्हणायचं पण त्यामधनं अजून खऱ्या अर्थानं त्याला उपयोग लोकांना झालेला नाही, असं सगळं नुसतं बुलबुलं या राजकारण आणि या सगळ्या गोष्टींमुळं लोकांपर्यंत काही पोहोचलेलं नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये उद्या त्या ठिकाणी काय वाटलं लोकांना की मोदींबद्दल विश्वास वाटला म्हणून लोकांनी तिथं केंद्र सरकार दिलं, पण इथं आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व इथं आहे, या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाची इथं गरज आहे महाराष्ट्राला, ही महाराष्ट्रातली जनता ओळखते आणि त्यामुळं आदरणीय साहेबांच्या विचाराला प्रभावित होऊन या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमी म्हटलं जातं इलेक्शनच्या काळामध्ये ईव्हीएम मध्ये घोळ आहे त्याबद्दल आपण काय सांगतो? ईव्हीएमच्या बद्दलचा घोळ हे यामध्ये एकच विषय महत्वाचा येतो की 300 पुढे आम्ही जाणार, ते पुढे 300 पुढे जातात. इथं आता विधानसभा 3 महिने लांब आहे, आघाडी होणार का नाही युती होणार का नाही विषय माहीत नाही, 225 वर रमेश येणार पण म्हणतात नाही, म्हणणारे सगळे म्हणत नाहीत, म्हणणारे जे प्रमुख आहेत ना तेवढेच म्हणतात. हे प्रमुख काही सॅटेलाइट वरनं काही खेळ खालतात का यावरनं आमच्या मनामध्ये शंका आहे. हा वेग लक्षात घ्या, मी परवाच एक महिना 1.5 महिन्यापूर्वीची एक घटना सांगली, माझ्या इंदापूर जवळ एक मुंबईतला एक मोठा गायक स्वतः ड्राईव्ह करत चालला, एस क्रॉस नावाची मारुतीची कार होती, ती खड्ड्यात आपटली, रेडिएटर फुटला, क्षणार्धात गाडी गरम झाली, त्याला ड्राईव्ह करायला असलेल्या त्या गायकाला कळायच्या आधी त्याची मुंबईतली गाडी तिथल्या मुंबईतल्या शोरूममधनं त्याला फोन आला की तुमची गाडी बाजूला घ्या, तुमचा त्या ठिकाणी गाडी गरम झाली. गाडी ड्राईव्ह करणाऱ्या माणसाला लक्षात नाही आलं पण तिथून फोन कसा आला हे सॅटेलाइटवरनं. ती कंपनी जी आहे ती जॅपनीज कंपनी आहे, ती कोलॅबरेशन आहे एस आपल्या तुमच्या मारुतीबरोबरचं. ही जॅपनीज कंपनी सॅटेलाइट थ्रू तर इतकं क्षणार्धामध्ये एका मिनिटाच्या आतमध्ये एका ग्रामीण भागातल्या कोपऱ्यातली ही गोष्ट जर सांगत असेल तर इथं मशीन कुठं ठेवायचं हे 2 महिने आधी माहिती असते. पण काही ठिकाण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते मंडळी असंही म्हणतात, काही नेते मंडळी म्हणतात ईव्हीएम मध्ये घोळ आहे आणि काही नेते मंडळी असंही म्हणतात की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारे घोळ नाही, तुम्ही ईव्हीएम मशीनचं कारण सांगा. कारण दोन्ही मत त्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये दोन्ही मत आहे हे मी पण मान्य करतो, पण प्रत्येकाचे अनुभव काही वेगळे आहेत. आता मला काही संघटनेचं जर म्हणाल तर मी असं म्हणतोय संघटनेचं मी जिल्हाध्यक्ष की तुम्ही ईव्हीएमच्या विषयावरती जाऊ नका, आपली बूथ रचना स्ट्रॉंग करा, बूथ वरती काम करा, बूथ वरती जे काम भक्कमपणे होईल तो बूथ प्लस मध्ये जातो. परंतु ज्यांनी बूथ वरती काम केलं ज्यांनी समोरचे माणूसच नाही त्या बूथ वरती विरोधी त्या ठिकाणी सुद्धा उलट काम झाल्याचं त्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाल्यावर काही मंडळींचा विश्वास बसत नाही, त्याला तुम्ही काय करणार? काही मंडळींना असं वाटतं की बूथ प्रमाणे आम्ही काम केलं, बूथ वरती आमचं काम भक्कम झालं, आम्हाला यश मिळालं. पण काही ठिकाणी असंही दिसतं की
नाही जर बुथवरती काही झिरो झिरो पुढं एक पत्रक गेलं नाही एक मेसेज नाही एक काही नाही नुसतं टी व्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून 90% मतदान त्या बुथवरती कसं जाईल. त्यामुळं काही प्रत्येक पक्षामध्ये असे दोन मत मतांतर आहेत. भाजपमध्ये आहेत साहेब लोकसभा निवडणुकीत वंचितमुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खूप मोठा फटका बसला. या विधानसभा निवडणुकीत वंचितला आपण बरोबर घेणार आहात का? वंचित आघाडीला बरोबर घेण्याचा प्रयत्न जरी करत असतो तरी तुम्हाला ते स्पष्ट दिसत आहे की ते भाजपचीच बी टीम आहे. प्रचंड मोठ्यापणावरती त्यांचे काही व्यवहार झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना त्यांचा पक्ष स्वतंत्ररित्या वाढवायचा आहे असं त्यांना वाटत असेल. आंबेडकरांना आम्ही जर आता 125 वर्ष काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जर गेलो तर इतर सगळे मान्य मातंबर कुणाली यामध्ये आम्ही झाकून जाऊ. त्यापेक्षा आम्ही आमचा स्वयंपाक चौथा सोहळा उभा करतो दहापात आले तर त्याच्यावरती खेळ खेळतो आणि आमची पार्टी वाढवतो. प्रत्येकाला पार्टी वाढवण्याचा एक अधिकार आहे त्यामुळं हा खेळ ते खेळते. पण ह्याच्यामध्ये सामान्य असलेला जो मतदार आहे वंचित आघाडीला मतदान करणारा त्याचं हे लक्षात येईल यामधनं त्यांचं स्वतःचं नुकसान होतं. काही मंडळींचा फक्त त्यामध्ये फायदा होतोय ठराविक मंडळींचा आर्थिक फायदा होतोय समाजाचं नुकसान होतं. सर जुन्नर तालुक्यातून सुद्धा इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यांचा सुद्धा काही दिवसात प्रवेश होईल असं आमदार श्रद्धाता सोनवणे यांनी सांगितलं. त्याबाबत आपण काय सांगाल? असं आहे की आता मी मगाशीच सांगितलं आता आम्ही संघटनेची बैठक घ्यायला आलो. संघटना स्ट्रॉंग करा व्यक्ती घ्यायला व्यक्ती आणि संघटना खूप बरोबर आहे. संघटना ही संघटनाच असते. ही संघटना हीच सगळ्या काही गोष्टी घडू शकते. त्यामुळे 4 व्यक्ती स्वार्थ करता इकडे तिकडे जाऊ शकतात त्या जाण्यामुळं काही फरक पडत नाही. 4 गेले तर 4 नवीन येतील काय अडचण. मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9:30 जुन्नर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. त्या कार्यक्रमाला मी तालुक्यातील आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला सकाळी 9:30 जुन्नर या ठिकाणी उपस्थित राहतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रांतचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे छगन भुजबळ साहेब दिलीप बोलसे पाटील साहेब आणि आपल्या शिव लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर अमोल पोलीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.